आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अनिल कुमार यादव यांना आमदार करण्यासाठी शिरोळची नगरपालिका जिंका, अशोकराव माने. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अनिल कुमार यादव यांना आमदार करण्यासाठी शिरोळ विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी निष्ठेने आणि ताकदीने मोठ्या प्रमाणात कामाला लागावे असे आवाहन दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत यादव निवासस्थानी व्यक्त केले. यादव साहेब सकाळी पहाटे हे साहेब पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लोकांना बोलवणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, काम करणं ही सत्यंत त्यांनी टिकवलेला. आजारी असताना देखील काम करणं, प्रचंड मोठा गोताळा त्यांच्या समोर असतो, अनेक लोक त्यांना भेटायला येतात, अनेक लोक आपली गाऱ्हाणं सांगतात, अनेक लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि ते सोडवण्याचा कायमपणे प्रयत्न केलाय. म्हणूनच यादव साहेब ही जनता तुमच्या बरोबर, लक्षात घ्या. शिवगिर हा विश्वास आम्हा सर्वांना आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज त्यांनी जे 5 वर्षाचे काम केलंय ते अफाट काम केलं. खरं वास्तविक आपली नगरपालिका झाली आम्हाला दुःख नाही, नगरपालिका होणं गरजेचं होतं. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलो त्याच वेळेला आज पृथ्वीराज असतील, योगिता असतील, आम्ही जवळजवळ 1.5 कोटीचा निधी यादव साहेबांच्या नेतृत्व केला आणला. माझे जिल्हा परिषदेचे 1.5 कोटी रुपये आले, युगिताचे 80-85 लाख आले. दादांनी भरभरून पैसे दिले, परंतु आम्हाला जिल्हा परिषद झाल्यामुळं, नगरपालिका झाल्यामुळं जिल्हा परिषदेचा निधी शिरोमध्ये खर्च करता आला नाही. आज तुम्हाला माहिती तरी सांगतो, जर नगरपालिकाची सत्ता मोठ्या प्रमाणात आपल्या आली, अफाट निधी, कोट्यावधी रुपयेचा निधी या शिरोमध्ये येणार आहे, शिरोचा कायापालट होणार आहे आणि त्यासाठी बहुमतानं आपलं पॅनल तिथं निवडून येणं गरजेचं आहे. आणि म्हणून यादव साहेबांची कळकळीचं आवाहन केलंय. यादव साहेबांनी जे आपुलकीनं सद्भावनेनं आपल्याला सांगितलेलं आहे की त्या अनुषंगानं सरकार आपला चंद्रकांत दादा पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहेत. चंद्रकांत दादा सांगितली मदत करायला तयार आहेत, हळवणकर मदत करायला तयार आहेत, भाजपचे सर्व नेते यादव साहेबांना मदत करायला तयार आहेत. आणि म्हणून आजचं पॅनल हे येणं, पॅनल तर त्यांच्या दृष्टीने पण आणि आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण पुढची निवडणूक ही आमदारकीची आहे. त्या पृथ्वीराज नक्कीच नगराध्यक्ष होतील आपलं पॅनल, पण ते प्रचंड मताने यायला पाहिजे, जेणेकरून आमदार आपल्याला यादव साहेबांना करायचा. तालुका आज उत्स्फूर्तपणानं आमदार करण्यासाठी त्यांच्यासाठी जीवाचं पाड करणार आहेत अनेक मंडळी जे आत्ता उपटलेले आहेत, ज्यांना समाजाचं भान नाही, समाजाचं काही देणं नाही, समाजामध्ये जे काही काम नाही, अशी मंडळी त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. आणि ती खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं आपण त्यांच्या पाठीमागे कडे राहून त्यांना कशा पद्धतीने विजय करता येईल, त्यांच्या पाठीमागे कसं खंबीरपणे राहता येईल, ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज जिल्हा शिरोळ तालुक्याकडे लक्ष देतोय. यादव साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं संपूर्ण भाजप पक्ष, संपूर्ण सरकार त्यांच्या पाठीमागे. खरं वास्तविक महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना द्यायला पाहिजे होतं, परंतु अनेक तांत्रिक अडचणी आहेत, अजून महामंडळ जाहीर झाले नाहीत तांत्रिक अडचणीमुळं. म्हणून तात्पुरतं का असेना गोकुळचं संचालक पद विशेष बाब म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला कायदा बदलावा लागला, तो कायदा बदलून आज त्यांना संचालक पद दिलेलं आहे. आणि अजून देखील आपली नगरपालिका जिंकल्यानंतर महामंडळ त्यांना मिळेल, मुख्यमंत्री त्यांच्याबद्दलचा आदर आहे, चंद्रकांत दादांचा आदर आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं ही जिल्हा परिषद, हे आपली नगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये विजय होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कोण राहतं, कोण नाही राहतंय, किती कुणाचे पॅनल होतील याचा विचार करू नका, कारण संपूर्ण जिल्ह्यानं राज्यानं विचार केला, ठरवलाय की शिरोळची नगरपालिका यादव साहेबांची येणार, ही अशा पद्धतीची काळादादाची रेग आहे, ही भूमिका सर्वांनी आज समजून घेतलेली आहे. आणि म्हणून आजची परिस्थिती, आज पूर्णपणे जिल्हा ताकद असणारा व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे, आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निवडणूक होणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून ते पुढं ही नगरपालिका आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आमदार होतील. आम्ही बहुजन विकास सांगत नाही, आता बहुजन विकास आघाडी केली, बहुजन विकास आघाडी आम्ही 5-6 लोक होतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये नाव गाजलं. आज विधानसभेमध्ये आमच्या बहुजन विकास आघाडी आम्ही आमदार आणले, आम्ही पूर्णपणे आज त्या काय काय गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्या सांगण्यासारखं आता नाही आहे, परंतु आज बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली हे यादव साहेबांनी उभी केलं. बहुजन विकास आघाडी स्वतःचा त्याग त्यांनी केला, त्याला तिकीट त्याचे पाठी लागले ते लोक द्यायला. तुम्ही राणा साहेब म्हणत होते, सगळं शिवसेना असेल किंवा बाकीचे काही मंत्री असतील त्यांच्या पाठीवर लागला, त्यांच्यावर अन्याय झाला, परंतु त्यांनी कधीही ते मान्य केलं नाही. आणि म्हणून त्यांनी पक्षात राहिले तरी पण आम्ही बहुजन विकास आघाडी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी उभं राहिलो. आणि आज पक्षाचा पक्षानं त्यांना डावललं, पक्षाने त्यांना काही मदत केली नाही, कुठल्या प्रकारचं आज अखेर त्यांना तिकीट दिलं नाही, अन्याय केला.
आणि म्हणूनच त्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उभा राहिलो आणि बहुजन आघाडीमध्ये देखील आमची थोडीशी एकमेकाबद्दल गैरसमज झाले आणि अनेक अडचण निर्माण त्याच्यामध्ये झाला. परंतु भाजपमध्ये यादव साहेबांनी सांगितलं आपल्याला भाजपमध्ये जायचं, यादव साहेबांचा आदेश म्हणून आम्ही सर्व मंडळी अनेक वेळा विचार केला, अनेक वेळेला त्याच्याबद्दलची चर्चा केली. चंद्रकांत दादा अनेक वेळा आम्हाला सांगितले, यादव साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही भाजपमध्ये गेलो. भाजपमध्ये आज त्यावर ताकद मिळालेली आहे. आज जवळजवळ 19 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. शिरोळ तालुक्यामध्ये 14 सरपंच त्यांच्या नेतृत्वाखाली इथे भाजपमध्ये आले. जिल्हा परिषद 3 सदस्य माझ्या सकट 3500 लोकांनी लीड मला दिलेलं आहे. आज विजय भोजेला 10,000 लोकांना लीड मिळालं. सरकार म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचं त्यावेळेला नाव देखील होतं, पण यादव साहेबांच्यामुळं भाजप हा घरागारात पोहोचला आणि जिल्हा परिषदेतील सदस्य आपली जयसिंगपूर नगरपालिका आणि शिरोळ तालुक्यातले 14 सरपंच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला विजय मिळाला हे फक्त यादव साहेबांच्या कृपेमुळं, त्यांच्या ताकदीमुळं, त्यांच्या विचारामुळं, त्यांच्या कष्टामुळे मिळालं. मित्रांनो, म्हणून तुम्ही जीवाचं रान करा आणि यावेळेला आपला पक्ष हा ताकदीनं या भागात आला पाहिजे, आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय झाला पाहिजे, जेणेकरून आमदार करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल. एवढं सांगतो. बराचसा वेळ झाला तुमचं.